Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येऊन उदगीर म्हणजे लातूर जिल्ह्यात जाता. जेव्हा माझा फोन आला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात प्रमुख पाहुणे चीफ गेस्ट म्हणून येऊचे म्हणून, त्यांना माझी खुशी झाली दोन कारणाखातीर. एक म्हणजे अशा तऱ्हेचं हे सौभाग्य, अशा तऱ्हेचे आमंत्रण गोंयच्या खंयच्याच लेखका आज मेरेन येऊक नाशिल्ले ते म्हाका आयला, आणि तो एक व्हडलो भोवमान. तांची एक प्रथा असा, परंपरा असा, त्यांच्या उद्घाटनात सदांच ते भारतातल्या मोठ्या मोठ्या साहित्यकारांक उद्घाटनात चीफ गेस्ट म्हणून आपयतात. अंदू ते म्हजे वाटेन आयल्या. ऑफकोर्स ज्ञानपीठ अवॉर्ड मेळिल्ल्यान तांकां म्हजे नाव तांचे तकलेंत आयलां आसतलें, पूण एक मोठो अभिमान कित्याक आमचे व्हडले व्हडले लेखक जावन गेले, बाकीबाब बोरकार जावन गेलो, डॉक्टर मनोहरराय सरदेसाय जावन गेलो, आमचे रविंद्र केळेकार आशिल्ले. आता ह्या लोकांक अजून मेरेन केन्नाच ह्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनान त्यांची दखल घेऊक नाशिल्ली. कारणं वेगळी आशिल्ली. एक काळार वाद आशिल्लो कोंकणी भाषा काय न्ही, कोंकणी मराठीची बोली काय कितें. आज तो वाद ना. आज एक गजाल बरी घडल्या, महाराष्ट्रान कोंकणी ही स्वतंत्र भास म्हणून मानून घेतल्या, आणि ताका लागून कोंकणी बद्दल वाद ना, वाद हो सोपला. आणि ताकाच लागून म्हाका दिसता ह्या वेळार कोंकणी लेखकाक, एका साहित्यकाराक तांणी उद्घाटनाचो चीफ गेस्ट म्हणून आपयला. म्हाका आज याद जाता बाबा बोरकर सारखे व्हडले कवी जाणी मराठीक व्हडलें योगदान दिलां. तांकां खरें म्हळ्यार मराठी साहित्य संमेलनाचें अध्यक्षपद फावतालें, पूण त्याचे वेळ तांकां तें फाव जालें ना. पूण हरकत ना, बेटर लेट दॅन नेवर. आज हो मान म्हजे निमतान गोंयाक मेळटा, गोमंतकाक मेळटा, हाजो म्हाका खोस आसा, आनंद आसा.